येथील क्रशर कार्यालयातून दीड लाख रुपये केले लंपास कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अकोडे तालुका पन्हाळा येथील करवी इन्फ्रा या क्रशर साईडच्या कुलबंद कार्यालयातून आज सकाळी साडेनऊच्या सुमारास अज्ञात चोरट्याने एक लाख पन्नास हजार आठशे सत्तर रुपयांची रोख रक्कम लंपास केली या कार्यालयाच्या खिडकीतून आत प्रवेश करत चोरट्याने या रकमेवर डल्ला मारला याबाबत ओंकार शिवाजी पाटील राणार फुलेवाडी या क्रोशर व्यावसायिकानं कळे पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात कळे पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सर्वे करत आहेत वार्ता पन्हाळा